नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची आवडीची फेवरेट अशी रेसिपी पाहणार आहोत, आणि ती म्हणजे मिसळ पाव. तर ही मिसळ पाव रेसिपी आपण घरच्या घरी कशी करायची आणि अगदी बाहेर जशी गाड्यावरती किंवा हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच मिसळ पाव आपण पाहणार आहोत. आणि यामध्ये एक सिक्रेट गोष्ट मी सांगणार आहे, ते म्हणजे आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये जो कट मिळतो तो भरपूर प्रमाणात आणि खूप टेस्टी असतो, तर तसाच कट बाहेर हॉटेलमध्ये कसा बनवला जातो ते आज आपण इथे पाहून येणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, मस्त झणझणीत असा कट याला आलेला आहे आणि भरपूर प्रमाणात आपला हा कट किंवा रस्सा बनतो. तर अगदी मी इथे 1/2 किलो मटकीपासूनच हे बनवून दाखवणार आहे. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी मोड आलेली 1/2 किलो मटकी घेतलेली आहे. तर मस्त मोड आलेले आहेत. 3 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 मोठे टोमॅटो ते देखील बारीक चिरून घ्यायचे आहेत. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आपण साधारण 1/2 कप एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे. 20 ते 25 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंच आलं घेतलेलं आहे. तर आलं, लसूण आणि खोबरं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि वाटण्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. तर इथे आपण एका मोठ्या कढईमध्ये हे मिसळ बनवणार आहोत. 3-4 मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे छान तडतडून द्यायचे आहेत. हे छान तडतडलं की यामध्ये आपण लसूण खोबरं आल्याचं वाटण टाकणार आहोत. तर या स्टेपला आपण मध्यम आचेवरती हे छानपैकी खमंग असं परतून घ्यायचं. आता यानंतर आपण कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत आणि बारीक चिरलेला कांदा. कांदे आपण साधारण मध्यम आकाराचे 3 घेतलेले आहेत. याला थोडासा कांदा जास्त लागतो आपल्याला. आता मोठ्या आचेवरती आपण कांदा पटकन परतून घ्यायचा आहे. अगदी गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे. तर याला थोडा जास्त वेळ लागतो, त्यासाठी मी ते थोडंसं मीठ टाकून परतायचं आहे. मीठ टाकल्यामुळे कांदा आपला पटकन भाजला जातो. तर आता आपण मी इथे मोठ्या गॅसवरतीच हे भाजून घेत आहे कांदा. आता एका बाजूला मिसळीसाठी आपल्याला रस्सा बनवायला 1 लिटर पाणी मी गरम केलेलं आहे. बाजूला पाणी गरम होत आहे तोपर्यंत हा कांदा सुद्धा आपला छान गुलाबी रंगावरती परतो येत आहे. तोपर्यंतच आपण यामध्ये 2 मोठे चिरलेले टोमॅटो टाकणार आहोत. तर टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला यामध्ये शिजवायचे आहेत. त्यासोबतच आपण 1/2 चमचा हळद यामध्ये वापरलेली आहे. तर मोठ्या आचेवरती सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर इथे मी काळा मसाला 2 टीस्पून एवढा वापरलेला आहे आणि लाल मिरची पावडर साधारण 1 ते 1.5 चमचा मी इथे वापरलेली आहे. तुम्ही तिखट जसं आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथे झणझणीत बनवणार आहे मिसळ, त्यामुळे थोडं तिखट जास्त वापरलेलं आहे. आता आपण सिक्रेट जो कट बनवतात किंवा चव कशी येते यांच्या जास्त रस्सा बनवला तरी ते पाहायचं आहे. त्यासाठी 1 मुठभर किंवा त्यापेक्षा कमी मटकी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर पेस्ट बनवण्यासाठी मी यामध्ये 1/2 कप एवढं पाणी टाकलेलं आहे आणि याला मी फिरवून याची पेस्ट करून घेणार आहे. तर हे पहा, हे अशा पद्धतीने या मटकीची पेस्ट आपली तयार झालेली आहे. तर याच पेस्टमुळे भरपूर रस्सा बनवला तरी देखील मिसळीची खूप छान टेस्ट वाढते, चविष्ट होते. इकडे आपले कांदा टोमॅटो मसाला छानपैकी सॉफ्ट असा तयार झालेला आहे परतून. त्यामध्ये मोडाची मटकी आपल्याला टाकून द्यायची आहे. आता हे सर्व मसाल्यांमध्ये मटकी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता मसाल्यामध्ये व्यवस्थित मटकी आपली छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडं जास्त प्रमाणात रश्श्याचं सुद्धा मी यामध्ये मीठ वापरणार आहे. तर तुम्ही पहा, मटकीला आता छान मसाले आणि मीठ सगळं मिक्स करून मध्यम आचेवरती आपल्याला 4 ते 5 मिनिट याला झाकण काढून मटकीला वाफवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर मटकी छान वाफळलेली आहे आणि मस्त खमंगाचा सुगंध येत आहे. एका बाजूला गरम केलेलं पाणी आपण यामध्ये ओतणार आहोत. तर मी इथे साधारण 1 लिटर पाणी यामध्ये ओतलेलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजे पाणी यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. तर सर्व मिक्स केल्यानंतर आपण जे पेस्ट बनवलेली आहे मटकीची, ती पेस्ट यामध्ये आपण वापरणार आहोत. तर या पेस्टमुळं रश्श्याला मटकीची खूप छान अशी चव येते. तर बऱ्याच ठिकाणी मी ही जी सिक्रेट रेसिपी आहे, जी मटकीची पेस्ट बनवून जी बनवतात, ते मी पाहिलेलं आहे. तर वरून याला आपण कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी
आणि त्याला उकळी काढून घ्यायची आहे. झाकण आपल्याला अर्धवट ठेवायचं आहे जेणेकरून तर्री व्यवस्थित येते. आणि साधारण 7 ते 8 मिनिट ही मटकीला छान मी उकळवलेलं आता आहे. पुन्हा एकदा आपल्याला याला मिक्स करायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर या स्टेपमध्ये आपण मिठाचा अंदाज घेऊन जर कमी वाटत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. आणि आता याला आपल्याला आणखीन तर्री येणे खूप गरजेचं आहे, तर त्यासाठी पुन्हा आपल्याला इथे अर्धवट झाकण ठेवून, अशा पद्धतीने झाकण ठेवून पुन्हा मी 2-4 मिनिट याला उकळी काढून घेतलेली आहे मंद आचेवरती. तर तुम्ही पहा याला कट खूप छान असा आलेला आहे. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली ही तर्री खूप छान दिसत आहे आणि अगदी भरपूर अशी तर्री आलेली आहे. तर याला आपण मिसळ सर्व करताना एका बाजूला आपल्या मिसळीचा जो फरसाण असतो तो मी घेतलेला आहे, फ्रेश ताजे सॉफ्ट असे पाव. आणि इथे सर्व करताना सगळ्यात आधी आपल्याला ही मटकी टाकायची आहे, त्यावरती आपल्याला हा फरसाण किंवा शेव टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि वरून आपल्याला हा जो कट आहे जो एक्स्ट्रा तो तुम्ही कट सेपरेट काढून एखाद्या वेगळ्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि ज्याला आवडेल त्याप्रमाणे सर्व करू शकता. तर हॉटेलमध्ये मिळते तशाच प्रमाणे आपण इथे सर्व करणार आहोत. तर एका छोट्या वाटीमध्ये रस्सा आणि त्याला ज्याला आवडेल त्याप्रमाणे आपण कर्ड सर्व करणार आहोत. तर इथे मी वापरलेली जी सिक्रेट पद्धत आहे मटकी मिसळ किंवा तर्री बनवण्याची चविष्ट लागण्याची, तर ती नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला कळवायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत व्हिडिओला सुद्धा लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.